नमस्कार. आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शके 1938 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे तयारी करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. विजयदिनानिमित्त 1971 युद्धातील 20 सैनिकांचा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे खास सन्मान आणि विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी विज्ञान संस्थांचा शाळा महाविद्यालयांशी नियमित संवाद असावा. राज्यपाल विद्यासागर राव. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी विज्ञान संस्थांचा शाळा महाविद्यालयांशी नियमित संवाद असावा अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. 51व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान विषयक कार्यक्रम झाले पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि शिक्षकांनाही अध्यापनाची नवी नवी तंत्र आत्मसात करता येतील असं राज्यपालांनी सांगितलं. सध्याच्या शिक्षण पद्धतीत केवळ परीक्षा आणि निकाल यावरच अनावश्यक भर दिला जात असून नाविन्यपूर्ण आणि सर्जनशीलतेला संधी देणारं शिक्षण देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. मातृभाषेत विज्ञान गणितासारखे विषय शिकवल्यास अधिक चांगल्या रीतीनं ते आत्मसात करता येऊ शकतात. भारतासारख्या अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्या देशात त्या त्या भाषांमधील शैक्षणिक साहित्य अधिक चांगल्या रीतीनं विकसित करण्यावर भर देण्याची गरजही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची विज्ञानातील गोडी तेव्हाच वाढेल जेव्हा विज्ञानावर खऱ्या अर्थानं प्रेम करणारे शिक्षक त्यांना शिकवतील. मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांनी विज्ञान प्रसाराचा निधी वाढवण्यासाठी शासनावर दबाव आणण्याची गरजही राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. ठाणे शहरामध्ये विज्ञान केंद्राची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी अधिक जलदगतीनं प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. यावेळी मराठी विज्ञान परिषद नाबाद 51 या पुस्तकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं. डॉक्टर संतोष हरम, डॉक्टर अश्विन पटवर्धन, डॉक्टर मृणालिनी देशपांडे या संशोधकांना डॉक्टर मनमोहन शर्मा पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. मतदार यादी फोड करणे, 31 डिसेंबर अखेर मतदान केंद्राची जागा निश्चित करणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय, वाहतूक व्यवस्था, मतदान साहित्य वितरण केंद्र अशा सर्व व्यवस्था अद्ययावत करण्याच्या कामास प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मतदान केंद्राची जागा निश्चित केल्यानंतर सुरक्षा व्यवस्था, ज्येष्ठ तसंच दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करणं, विद्युत तसंच पाणी व्यवस्था, CCTV यापासून आवश्यक ती सर्व कार्यवाही सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवडणुकीसाठी लागणाऱ्या आवश्यक मनुष्यबळाची आत्तापासूनच तयारी करावी, निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तपशील तसंच त्यांच्या संपर्काची माहिती अद्ययावत करावी आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनांप्रमाणे काम करावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालनाट्य महोत्सवात वंचितांच्या रंगमंच गटातून उपरी या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. ठाणे महापालिकेनं आयोजित केलेल्या बालनाट्य महोत्सवात वंचितांच्या रंगभूमीवर गाजलेली लहान तोंडी मोठा ध्यास, कम किसी से कम नाही, निषेध, उपरी, दप्तराचे ओझे, आम्हाला आवडेल असं शिक्षण द्या, बाप्पा तुझा की माझा, भूतदया, टोले जंग, सारे शिकूया पुढे जाऊया, तर खुल्या गटातून न नवसाचा, भांडखोर टॉम, मस्तीखोर जेरी ही नाटकं सादर झाली होती. वंचितांच्या रंगमंच गटातून उपरी या नाटकाला प्रथम, निषेध या नाटकाला द्वितीय, तर टोले जंग या नाटकाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आम्हाला आवडेल असं शिक्षण द्या आणि सारे शिकूया पुढे जाऊया या नाटकाला उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. खुल्या गटामध्ये न नवसाचा नाटकाला प्रथम, भांडखोर टॉमला द्वितीय, तर एका भाषेची गोष्टला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अभिनयासाठीची विशेष पारितोषिकं करण अवताडे, रोहित सागळे, रुद्र शिंदे आणि पूनम सरोदे या वंचितांच्या रंगमंचावरील कलाकारांनी पटकावली. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील, ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. कळवा पोलिसांनी घरफोडीचे 14 गुन्हे उगडकीस आणून 477 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं कळवा पोलिसांतर्फे विशेष गस्त ठेवण्यात आली होती. ही गस्त चालू असताना गस्तीवरील पोलिसांना अरुण शेख हा कळव्यातील एका घरात घरफोडी करून पळून जात असताना आढळला. पोलिसांनी त्याला शिताबीनं पकडून त्याची चौकशी केली असता त्यानं एकूण 10 ठिकाणी घरफोड्या केल्याचं मान्य केलं आणि चोरलेले 7,80,000 रुपयांचे 269 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तर दुसऱ्या एका घटनेत नाना काळे आणि अरविंद काळे या बंधूंना रात्रीच्या गस्तीच्या दरम्यान संशयावरून पकडण्यात आलं. त्यांच्या चौकशीत त्यांनी 4 घरफोड्या केल्याचं मान्य केलं. त्यांच्याकडून घरफोडीतील 8,00,000 रुपयांचे 208 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ठाणे स्मार्ट सिटी करताना आदिवासी संस्कृती जपावी आणि पातलीपाड्यातील रंभादेवी मंदिर नव्यानं बांधून न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आदिवासी समाजानं दिला आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा येथील गेल्या 4 पिढ्यांपासून आदिवासींचं वास्तव्य असलेल्या गावदेवी माता रंभादेवीचं मंदिर पालिकेनं जमीनदोस्त केलं. हे मंदिर सुमारे 150 ते 200 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं गॅरेज आणि अतिक्रमणावर कारवाई करायची असल्याचं सांगून रंभादेवीचं मंदिर जमीनदोस्त केलं. आदिवासी गावकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मंदिर तोडण्यात आलं आणि मंदिरातील देवीची मूर्ती गटारावर ठेवण्यात आल्यामुळं या परिसरातील आदिवासी संतप्त झाले आहेत. गावातील आदिवासी कोणतंही शुभकार्य या देवीच्या दर्शनानं सुरू करतात. देवीच्या आशीर्वादानं कार्य संपन्न होतं अशी येथील आदिवासींची श्रद्धा आहे. आदिवासी समाजानं हे मंदिर हटवण्यासाठी काही मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या होत्या, पण अचानक पालिकेनं कारवाई केली. आता या प्रकरणी आदिवासींना न्याय मिळावा, अन्यथा देवळाच्या जागेवर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा इशारा आदिवासी समाजानं दिला आहे. भारत पाकिस्तानचे पुन्हा युद्ध झाले तर पाकिस्तान नष्ट होईल असं सांगून आम्हाला पुन्हा बोलावल्यास जीवाची बाजी लावून पाकिस्तानला नेस्तनाबूत करू असे ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव यांनी प्रतिपादन करताच भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी गडकरी रंगायतन दणाणून गेले होते.
भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानिमित्तानं दरवर्षी 16 डिसेंबर हा विजय दिन म्हणून साजरा होतो. ठाण्यात या दिनाचं औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आजी माजी भारतीय सैन्य दलातील जवानांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 1971 युद्धात योगदान देणाऱ्या 20 वीरांचा यावेळी खास सन्मान करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या अमर जवान प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून विजयी दिनाची स्मृती जागवण्यात आली. मेजर प्रार्थना रायकर, कर्नल अजित गोगारे, कॅप्टन रमेश गोंधळे, बाजीराव ठुबे, मेजर विनय देगावकर, मेजर मेहताब सिंग, मेजर प्रदीप श्रीवास्तव, कर्नल किसन काशिद, कॅप्टन चंद्रशेखर वारलकर, मोतीराम गोडसे, गुणज्ञ खर्चे, लेफ्टनंट कर्नल समीर संखे, कर्नल प्रदीप श्रीवास्तव, सुभेदार रंगनाथ हिरे, मेजर गौरव ठाकूर, कर्नल समीर राऊत, बिनाम मेस्त्री आणि प्रकाश जोशी या वीर सैनिकांचा, त्याचप्रमाणे वीरपत्नी कौशल्या जांभे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे तयारी करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. विजय दिनानिमित्त 1971 युद्धातील 20 सैनिकांचा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे खास सन्मान आणि विज्ञानाची गोडी वाढवण्यासाठी विज्ञान संस्थांचा शाळा महाविद्यालयांशी नियमित संवाद असावा. राज्यपाल विद्यासागर राव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.